महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा रुग्णांवरती चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यात. मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर येथे देखील एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ही ताजी असतानाच आता महाड तालुक्यातील मधले आवाड बिरवाडी येथील महिलेला चुकीच्या उपचारामुळे आपला जीव गमवावा लागलाय. महाड तालुक्यातील मधले आवाड बिरवाडी येथील विवाहित महिला वीरा वितेश मोरे ही आपल्या आईच्या घरी म्हणजेच माहेरी आली असताना तिला सकाळी घरात अचानक चक्कर आल्याने बिरवाडी येथे प्रथम उपचार करून त्यानंतर महाड येथील प्रसिद्ध डॉक्टर महामुणकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे अधिक उपचारासाठी दाखल केले होते. वीरा मोरे हिला छातीत दुखत असल्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली असता वीरा मोरे हिच्यावरती डॉक्टर महामुणकर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला असं घटनास्थळी असलेल्या वीरा हिच्या नातेवाईकांनी आरोप करायला सुरुवात केली. तर मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉक्टर महामुणकर यांच्यात यानंतर शाब्दिक चकामक झाली. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचत नातेवाईकांना शांत केलं आणि पोलिसांनी पंचनामा करून मृत व्यक्ती वीरा मोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिला असता सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर महाड पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मात्र या मृत्यूबद्दल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित खासगी हॉस्पिटलवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वीरा यांच्या नातेवाईकांनी जोर धरून ठेवली आहे. तरी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे हे सदर घटनेचा अधिक तपास करतायत.